बरं झालं बहिणी तुम्ही आलात. मला घरात खूप कंटाळा येतो. मला कल्पना होती त्याची, म्हणूनच तुला भेटायला आले. बरं मला सांग, तू माहेरी जातेस की नाही? हां जाते कधी कधी, म्हणजे हल्लीच जाऊन आले. खरं तर मी कुठेही बाहेर गेले ना की साईमा खूप काळजी करत बसतात. मग मलाच वाटतं कशाला उगाच त्यांना त्रास द्यायचा. देवयानी, तू खरंच खूप हळवी आणि भोळी आहेस का? डोळ्यांना जे दिसतं तेच सत्य वाटतं तुला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कधी कधी आपले डोळे सुद्धा आपल्याला धोका देतात. असं का बोलताय तुम्ही? आणि खरं सांगू, डोळ्यांपेक्षाही माझ्या मनावर जास्त विश्वास आहे. माझं मन जे सांगतं ना तेच मी करते. आणि आजही माझं मन हेच सांगतंय की एक दिवस आपण सगळे या घरात एकत्र राहणार. तुझ्या मनात जे आहे तसं झालं ना तर मलाही त्याचा खूप आनंद होईल. पण या घरात माझं यायचं स्वप्न बहुधा स्वप्नच राहणार आहे. नाही वहिनी, एक दिवस तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. माझंच बघा ना, या घरात यायचं मी स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण झालंच ना. आणि तेवढंच नाही तर साईमांचं प्रेमही लाभलं. मग तू आहेस तशी सगळ्यांना आपलंसं करणारी. पण खरं सांगू देवयानी, या घरातले माझे अनुभव तितकेसे चांगले नाही आहेत ग. त्यामुळे या घरातनं मला कधी प्रेम मिळेल ही आशाच मी सोडून दिली आहे. कधी कधी मन खूप भरून येतं, मग मी मलाच समजावते. कदाचित तुझ्यासारखं या घरातल्यांचं मन मी नाही वळवू शकले. साईमांबद्दल बोलताय ना, मला माहिती आहे. पण विश्वास ठेवा माझ्यावर, एक दिवस साईमा माझ्यासारखंच तुम्हालाही राजशिर्क्यांची सून म्हणून स्वीकारते. देवयानी, साईमांनी सून म्हणून अजूनही तुझा स्वीकार केलेला नाही. त्यांनी तुझा स्वीकार केलाय तो वेगळ्याच कारणासाठी. साईमांसाठी जर कुणी जीव दिला ना तर त्याचेही ते आभार मानत नाहीत. तू त्यांचा जीव वाचवलास म्हणून त्या तुझ्यावर प्रेम करतायत असा जर तुझा समज असेल ना तर तो मनातून काढून टाक. परिस्थितीच्या कुठल्याही छोट्या मोठ्या कारणामुळे साईमांचा स्वभाव बदलू शकत नाही देवयानी. यापूर्वी मी खूप भोगलंय ग, पण साईमांच्या हृदयाला कधीच पाझर फुटला नाही. आणि आज वारसाची चाहूल लागल्यावर वाजत गाजत त्यांनी या घरात तुझं स्वागत केलं. हे बघ, कुणाला पटो अगर न पटो, पण साईमांचा स्वभाव बदललाय यावर माझा विश्वास नाही. साईमांना राजे शिर्के घराण्यासाठी वारस हवा होता आणि तो तुझ्याकडून मिळतोय. म्हणून साईमा प्रेमाचं नाटक करतायत देवयानी. रागिणी, मला देवचा हा निर्णय अजिबात पटलेला नाहीये. आपलं मूल रणवीर राजे आणि प्रियदर्शिनी यांना द्यायचा निर्णय तिने का घेतला? कोणी कोणाला सांगितलं तिला हे असं? वहिनी अगं, आपल्या देवनी जो काही निर्णय घेतला ना तो काहीतरी विचार करूनच घेतला असणार ना. आणि आपल्याला चांगलंच माहितीये देऊ स्वतःच्या निर्णयावर किती ठाम असते ते. म्हणून काय परस्पर निर्णय घेऊन मोकळं व्हायचं? निर्णय घेण्याआधी आपल्याला एकदा साधं विचारावंसं सुद्धा वाटलं नाही तिला. तर काही बोलली असती तर सगळ्यांनी मिळून नीट विचार करून काहीतरी योग्य निर्णय घेतला असता. हो, सगळ्यांनी विचार करून योग्य तो निर्णय घेतलाही असता. पण जर का तो निर्णय फक्त देऊच्या बाबतीतला असता तर? वहिनी, आता हा प्रश्न राजशिर्केंच्या घरातला आहे. त्या बाबतीत काय ते ठरवायला विक्रम आणि देऊ दोघही समर्थ आहेत. म्हणजे तिच्या निर्णयांशी आपला आता काहीच संबंध राहिला नाहीये का? तू असं का म्हणतेस वहिनी? त्यापेक्षा तू असा विचार कर ना की देऊनी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलंय. आपल्या माणसांसाठी त्याग करणं म्हणजे काय असतं हे देऊला चांगलंच माहितीये.
प्रत्येक वेळेला तिने सोसायचं. हेही तू तिच्यावर केलेले संस्कारच आहेत वहिनी. कदाचित त्यामुळेच देवूला एवढा मोठा निर्णय घ्यायची ताकद मिळाली. वहिनी तू खरंच काळजी करू नकोस, माझा देवूवर पूर्ण विश्वास आहे. ती भावनेच्या भरात निर्णय घेणारी मुलगी नाही आणि अशा वेळी आपणच तिला साथ द्यायला हवी, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. मला हे मान्य आहे की विचार न करता निर्णय घेणाऱ्यांपैकी देऊ नाही, पण मला भीती ही वाटते मकरण की प्रियदर्शनीसाठी म्हणून घेतलेला निर्णय रणवीर राज्य मान्य करायला कितपत तयार होतील. मला नाही वाटत देऊचं बाळ आपलं मूल म्हणून स्वीकारायला रणवीर राजे तयार होतील. त्याबाबतही देऊनी काहीतरी विचार केला असेलच ना. म्हणूनच काळजी वाटते रे. तिच्या या निर्णयामुळे पुन्हा आणखी कुठलं नवीन संकट नको यायला. रंग दाखवलासच ना तू तुझा. तरी आम्ही तुला बजावून सांगितलं होतं की सारखं सारखं या घरात येऊ नकोस म्हणून. देवयानीचे कान भरलेसच ना. नाही साईमा, तुम्ही समजताय तसं रागिणी वहिनी खरंच काहीच बोलल्या नाही आहेत. बघ शिक काहीतरी, तुझ्यापेक्षा लहान असूनही तुझी बाजू घेते ती. हाच फरक आहे तुझ्यात आणि देवयानीत. मोठ्यांसमोर कसं बोलायचं ते तुला घरच्यांनी शिकवलेलं दिसत नाहीये. तुझं खानदानच हीन दर्जाचं नाही, तुझे संस्कारही हीन दर्जाचेच आहेत. राजशिरक्यांची सून व्हायला तू लायक आहे की नाही हे स्वतः बघ. दुसऱ्याकडे बोट दाखवून आपले दोष नाही झाकतायत. काय भरवत होतीस तू देवयानीच्या मनात? सहिमा, मी जे अनुभवलं तेच सांगितलं हो मी. तोंड सांभाळून बोल रागिणी. तू कुणासमोर बोलतेस याची कल्पना आहे का तुला? आजपर्यंत आम्ही तुला सहन केलंय ना ते फक्त नील राजांमुळे, नाहीतर या महालाच्या फाटकाजवळ सुद्धा फिरकण्याची तुझी लायकी नाहीये. सहिमा देवयानी, तू शांत राहा. हिच्यात थोडा जरी स्वाभिमान असेल ना तर हिनं आत्ताच्या आत्ता इथनं चालतं व्हावं. भिडे, साक्षी, तुम्ही काल नताशाच्या घरी गेला होतात, काय झालं त्याचं? सर, घरात कोण नव्हतं आणि घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. सर, आम्हाला असं वाटतं की तिथे नक्की काहीतरी घडलं असावं. एकतर नताशाच्या घराचा मागचा दरवाजा उघडा होता आणि सर, आम्हाला दाट संशय की तिथे दुसरी कुठली व्यक्ती आली असावी. सर, मे बी नताशाच त्या दरवाजातून पळली असेल. कदाचित ती दुसरी व्यक्ती पळून गेली असेल. यू मीन नताशाच्या जीवाचं काही बरं वाईट? नाही सर, आत्ताच काही सांगता येत नाही आहे, पण आम्हाला त्या घरामध्ये एक पेपर्स मिळाले. पेपर्स कोणते? सर, ब्लँक स्टॅम्प पेपर्स ज्यावर रणवीर राजेंची सही आहे. सर, आम्ही तिथे बरीच शोधाशोध केली पण ह्या व्यतिरिक्त आम्हाला कुठलाही पुरावा सापडला नाही. आय सी. अरे रागिणी, तू केव्हा आणि हे काय? तू रडतीस? काही नाही वेनी, येते मी. रागिणी थांब. काय लपवतेस आमच्यापासून? आम्हाला नाही सांगणार. काय सांगू वेनी मी आता तुम्हाला? काही गोष्टी आता माझ्या मलाच समजून घ्याव्या लागणार. माझ्या दुःखांचं ओझं मी तुमच्यावर किती दिवस टाकणार? असं कोड्यात बोलू नकोस आमच्याशी. स्पष्टपणे सांगा मला,
आणि काय ग, तुझं दुःख आमचं नाही, इतक्या परक्या झालो आम्ही तुला. नाही वहिनी, असं काही नाहीये. मीच ठरवलंय की आता या घरात येणं जाणं कमी करायचं म्हणून. उगाच माझ्यामुळे तुम्हा सर्वांना त्रास का नाही का? काय बोलतेस तू रागिणी? तुझ्या इथे येण्याने त्रास होईला मला? वाट बघतो आम्ही तुझ्या येण्याची. तू आली नाहीस ना काही दिवस तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आम्हाला आणि देवयानीला सुद्धा. आणि साईमा, साईमा माझी कधी वाट पाहणार वहिनी? तुम्ही सगळेजण इतकी काळजी करता माझी, पण साईमा मी इथे आल्यावर नेहमीच मला टोचून बोलता. आलं आमच्या लक्षात रागिणी, पुन्हा दुखवलं ना साईमांनी. आणि हे बघ, साईमांच्या बोलण्याचं इतकं वाईटही वाटून घेऊ नकोस. ओके, आम्हाला सांगशील काय घडलं ते? वहिनी तुम्हीच सांगा, आजपर्यंत मी किती अन्याय सहन केलाय. मी ही या घरची सून आहे, पण मला साईमांनी सुनेचा दर्जा कधीच दिला नाही. मी या घरात जे काही अनुभवलं तेच मी देवयानीला सांगत होते. प्रिया वहिनी, मला खरंच वाटत नाही हो की साईमा बदलल्याय. हेच मी देवयानीला सांगत असताना साईमांनी ऐकलं आणि माझ्यावर रागावल्या. म्हणाल्या की ही या घरात मी पुन्हा कधीच पाऊल टाकायचं नाही. वहिनी तुम्हीच सांगा, काय चुकलं हो माझं? मी स्पष्ट बोलते, हे चुकतं का माझं? काही नाही, पण आधी हे सगळे विचार मनातनं काढून टाक तुझ्या. तूही या घराण्याची सून आहेस हेच सत्य आहे, आणि हे सत्य साईमांना सुद्धा स्वीकारावंच लागेल. आम्ही त्यांना भाग पाडू. फक्त रागिणी, आम्ही योग्य वेळेची वाट बघतोय. नका वहिनी, नका आशा दाखवू मला. माझी खात्री पटली आहे, साईमा माझा स्वीकार कधीच करणार नाहीत. येते मी. साईमा प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मी काय म्हणते ते एकदा शांतपणे ऐका. आम्ही जे आमच्या कानांनी ऐकलं ते खोटं आहे असं म्हणायचंय का तुला? तसं म्हणायचं नव्हतं मला साईमा. तुम्ही तुम्ही त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढताय. रागिणी वहिनी माझ्याकडे फक्त त्यांचं मन मोकळं करत होत्या. तुमच्या विरोधात जाऊन त्यांना खरंच काही बोलायचं नव्हतं. साईमा, तुम्ही समजताय ना तेवढ्या त्या वाईट खरंच नाही आहे. तुमचा खूप आदर करतात त्या. माणसांची पारख आम्हाला चांगली करता येते देवयानी. तू उगाच तिला पाठीशी घालू नकोस. नाही साईमा, मी त्यांना पाठीशी नाही घालत आहे. मी फक्त वस्तुस्थिती तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करते. साईमा, रागिणी वहिनी नाही वाटतं की राजे शिर्क्यांची सून म्हणून तुम्ही त्यांचा स्वीकार करावा. त्यांनाही या घरात यायचं आहे, पण आजपर्यंत फक्त दुःखच त्यांच्या वाट्याला आलंय. आणि म्हणूनच जे त्यांनी भोगलंय ते फक्त माझ्यासमोर त्या बोलून दाखवत होत्या. तुमच्या विरोधात जाऊन त्यांना खरंच काही बोलायचं नव्हतं. आम्ही तिला चांगलं ओळखतो देवयानी. आमच्याबद्दल तिचं काय मत आहे ना हे आम्हाला माहिती आहे. ती कोणत्या थराला जाऊन विचार करू शकते हे आत्ता पाहिलंयस ना तू. साईमा, मला असं वाटतं की एकदा तुम्ही रागिणी वहिनींशी बोलून बघा. त्यांच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला कळलं ना की तुम्ही त्यांना नक्की माफ कराल. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की आम्ही तिच्याशी जे वागतो ते चुकीचं आहे आणि ती जे वागते ते योग्य आहे? नाही साईमा, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एकदा त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करून पहा. देवयानी, तिच्या बाबतीत आम्हाला काहीही ऐकायचं नाहीये. तू आमचं मन वळवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू आता आराम कर, आम्ही निघतोय.
इतकी अशी वेड्यासारखी काय करतेस? आता तुलाही मी वेडी वाटते ना? हो झाले मी वेडी. अमोल काय झालं, रडते काय? पुन्हा घर सोडून नाही ना आली? केतकी काय झालं, कुणी काही बोललं का? अगं तू काही बोललीच नाहीस तर आम्हाला कसं कळणार आहे काय झालं ते? अंकल माझ्या मॉम डॅडला असं वाटतंय की मला वेड लागलं. ते माझ्यासाठी एका सायकॅट्रिस्टची मदत घेणार आहेत. माझं हे वागणं त्यांना वेडेपणाचं वाटतंय. केतकी तुझ्या आई वडिलांचं वागणं तुला वेगळं वाटत असेल कदाचित, पण तू एकदा त्यांच्या जागी उभं राहून थोडासा विचार करून बघ ना. तीच तर करत आले आजपर्यंत, पण माझा हा समजूतदारपणा त्यांना वेडेपणा वाटतोय. केतकी तुमची भांडणं झाली का पुन्हा? हे बघ रागाच्या भरात काहीतरी बोलले असतील, एवढं काय मनाला लावून घेतेस? तसं असतं ना आंटी, तर खरंच मी वाईट वाटून घेतलं नसतं, पण तसं नाहीये. तुम्ही उगीच त्या दिवशी डॅडला बोलून घेतलं. मी घरी गेले नसते ना तरच बरं झालं असतं. केतकी यातूनही मार्ग निघेल, या सगळ्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेतेस, कळतंय का तुला? मला कळतंय, पण काय करू तेच कळत नाही. मला तुमच्या दोघांसारखे मॉम डॅड हवे, समजून घेणारे, बस एवढीच अपेक्षा आहे माझी. केतकी तुला आत्ता आम्ही चांगले आई वडील वाटतोय, पण श्रावणीच्या बाबतीत आम्ही कधीच चांगले आई वडील होऊ शकलो नाही. तसं असतं तर आमची श्रावणी आम्हाला सोडून नसती गेली का? हे बघ केतकी, तू टेन्शन मध्ये येऊन कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नयेस एवढंच आम्हाला वाटतंय. हवं तर मी बोलतो तुझ्या वडिलांशी. त्याचा काहीच उपयोग होणार नाही अंकल. असंही त्यांनी मागच्या वेळेला तुमचा खूप इन्सल्ट केलाय, जो मला अजिबात आवडलेला नाही. केतकी बरीच रात्र झाली, तू आता घरी जा. अमोल सोडून येईल. केतकी काळजी करू नकोस बाळा, काही झालं ना तर आम्हाला फोन कर. चल. हे काय झालं, थांबलीस का? त्या घरी जायलाच हवं का? नाही गेले तर काय बिघडणार आहे? जीव गुदमरतो रे माझा तिथे. केतकी हे असं का म्हणतेस? म्हणजे तुला घरी नाही जायचं आहे, ऑस्ट्रेलियाला नाही जायचं आहे, का होतंय असं? काहीच कळत नाहीये रे. इतके दिवस तेच तर शोधण्याचा प्रयत्न करते, पण सापडतच नाही. रिलॅक्स, शांत हो. केतकी आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण महत्वाचा असतो, तो प्रत्येक क्षण जगायला पाहिजे, एन्जॉय करायला पाहिजे, असं तूच सांगायचीस ना हॉस्टेलवर? आता हा इतका बदल का झाला? आपण हॉस्टेलवरनं परत यायलाच नको होतं, तिथेच राहिलो असतो ना तर बरं झालं असतं. अगं मग जा ना ऑस्ट्रेलियाला, राहा ना तिकडे हॉस्टेलवरती. पण तिथे तू नसशील ना. केतकी थँक्यू अंग, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तू एकटाच आहेस रे, तुम्हाला समजून घेतोस, माझं म्हणणं ऐकतोस, माझ्यावर रागवतोस, मला हसवतोस सुद्धा. मला नेहमी तुझ्या बरोबरच राहायचंय, म्हणून मी की. हा
साक्षी बोल. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं. तुझ्या आजूबाजूला कोणी नाही आहे ना? नाही, कोण नाही आहे. काय झालं? देव, आम्ही रणबीर राजेंच्या मागावर होतो. त्यांच्या वागण्यावरून आम्हाला काहीतरी संशयास्पद वाटतंय. मी कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलो की आडवं यायचं तसं ठरवलंयस का तू?